नमस्कार, मी अमोल जोशी. विचारा रोकठोक मध्ये आपलं स्वागत. विचारा रोकठोक आहे तुमचं हक्काचं प्राईम टाइम मधलं एकमेव व्यासपीठ, ज्यामध्ये तुम्ही मांडू शकता तुमचं मत, विचारू शकता मान्यवरांना प्रश्न अगदी रोकठोक. आमचा टोल फ्री क्रमांक 1800221010 या नंबरावर फोन करा आणि माझ्यासोबत तुम्हीही विचारा रोकठोक. आणि आज आपण एका अशा विषयावरील उत्सवाची, सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी आणि प्रत्यक्ष तो उत्सव साजरा करणं, हे दोन महत्त्वाचे टप्पे सध्या महाराष्ट्रामध्ये असतात. मात्र या दोन टप्प्यांच्या सध्या आपण बरोबर मध्यावर आहोत. पूर्ण लगबग संपलेली आहे, घरोघरी सगळी तयारी आता झालेली आहे, अनेक ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्तीसुद्धा घरामध्ये येऊन बसलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता काही तासातच गणेशोत्सवाला प्रत्यक्षात सुरुवात होतीय. आणि हाच तो सुवर्ण क्षण आहे ज्या ठिकाणी गणपती उत्सव कसा साजरा करावा, त्याविषयीचे समज गैरसमज काय आहेत, बदलत्या काळामध्ये गणेशोत्सवाकडे पाहण्याचा आपला स्वरूप, आपला दृष्टिकोन बदललेला आहे का, या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. कसा करावा गणेशोत्सव या खास कार्यक्रमात. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत दोन पाहुणे आहेत. आपले ठाण्यातून पहिले पाहुणे आहेत पंचांगकर्ते आणि प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. क्रू सोमण. आणि त्याचबरोबर पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत पर्यावरणाचे अभ्यासक डॉक्टर विश्वंभर चौधरी. तुम्हा दोघांचंही या चर्चेमध्ये स्वागत. आपण या चर्चेला सुरुवात करणार आहोत आणि या चर्चेला सुरुवात करताना पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना आवाहन, 1800221010 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि तुमचे गणेशोत्सवाबाबतचे जे प्रश्न असतील आणि जी मतं असतील ती रोखठोकपणे या कार्यक्रमात इथून पुढचा एक तास आपण मांडू शकता. पहिल्यांदा आपण जाऊया दाकरू सोमण यांच्याकडे. सोमण सर, गणेशोत्सवाविषयी आपण बोलूयाच, मात्र गणपती हा केवळ एक देव नसून तो एक विचार आहे असं मत अनेकदा आजपर्यंत अनेक तत्वज्ञांनी मांडलेलं आहे. गणपतीची सोंड असेल, त्याचं पोट असेल, उंदीर असेल, अशा प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी एक लॉजिक आहे, त्याच्यामागे काहीतरी एक अर्थ आहे. याविषयी सुरुवातीला सर्व प्रेक्षकांसाठी सांगा की गणपती ही संकल्पना नेमकी काय आहे, गणपती हा नेमका काय विचार आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन सांगितलेलं आहे. पार्थिव म्हणजे मातीच्या मूर्तीचं पूजन. आणि याची सुरुवात कशी झाली, तर नदीकाठी जायचं, तिथलीच माती घ्यायची, तिथेच पूजायची आणि लगेच विसर्जन करायचं. ही सुरुवात अशी झाली. परंतु नंतर काय झालं, ती घरात आणायची, मग 1.5 दिवस, 5 दिवस, 10 दिवस ही प्रथा झाली. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी घरातला गणेशोत्सव हा आपल्या लोकांमध्ये आणला. कशासाठी, तर जनजागृतीसाठी. मूळ उद्देश जनजागृती करणं हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा हेतू होता. आता गणपतीची मूर्ती, गणपती देव आहे की नाही, सध्या देव आहे की नाही याची भाषा किंवा याची व्याख्या करण्याचा प्रयत्न बरेच जण करत आहेत. एक आपल्या लक्षात घ्या, गणपती ही देवता सर्वांना प्रिय आहे. आता ती काय सूचक करते, तिचं चित्र बघितलं किंवा मूर्ती बघितल्यानंतर गणपतीचं डोकं मोठं दाखवलेलं आहे का, तर जास्तीत जास्त ज्ञान आहे, जास्तीत जास्त स्मरणशक्ती आहे. दुसरं, गणपतीचे डोळे बारीक दाखवलेत आणि ते सुंदर असतात, ते सूक्ष्म निरीक्षण करा असा संदेश देत असतात. गणपतीचे कान मोठे असतात, आपण जास्तीत जास्त ऐकावं, चांगलं ते घ्यावं, वाईट ते सोडून द्यावं असा ते संदेश देत असतात. गणपतीची सोंड लांब असते आणि ही दूरवरचा विचार करून निर्णय घ्या असा संदेश देत असते. गणपतीचे 4 हात दाखवलेले आहेत, 2 हातामध्ये शस्त्र आहेत, तर हे जास्तीत जास्त काम करा आणि अन्यायाला विरोध करा असे ते दर्शवतात. गणपतीचं पोट मोठं आहे, इतरांचे अपराध पोटात घ्या आणि क्षमा करा असा संदेश देत असतात. गणपती हा विचार देतात. तुम्ही जे म्हणालात अमोल, ते खरं आहे. ही मूर्ती बघितल्यानंतरच आपल्याला बरंच शिकण्यासारखं असतं. आणि मी नेहमी सांगतो, आज पण सांगतोय, गणपतीची काय, कुठल्याही ईश्वराची पूजा केल्यानंतर ईश्वरात बदल होत नसतो, पूजा करणाऱ्यामध्ये व्हायला पाहिजे बदल, यासाठी पूजा करायची असते. बिलकुल. विश्वंभर चौधरी, भारतामध्ये कुठलाही जो सण सुरू झाला किंवा जी परंपरा सुरू झाली,
ती पर्यावरणाला साजेशी असावी असं अनेक संशोधकांचं मत आहे. कारण अगदी सुरुवातीच्या अनादी काळापासून किंवा त्यानंतर अगदी काही शे वर्ष तरी आपण मागे गेलो तरी सुद्धा निसर्गाला देव मानण्याची प्रथा होती, आजही ती आहे. त्यामुळे निसर्गाला देव मानूनच या सगळ्या प्रथा परंपरा सुरू झालेल्या होत्या. आजची परिस्थिती जर आपण बघितली तर कुठलाही उत्सव आणि पर्यावरण या दोन एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या किंवा एक साजरा करायचा तर दुसऱ्याची हानी होणार अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. एकमेकांना पूरक असणाऱ्या या गोष्टींमध्ये संघर्ष व्हायला नेमकी कधीपासून सुरुवात झालेली असावी आणि सध्याचं नेमकं हे नातं काय आहे कुठलाही उत्सव, आता गणेशोत्सवाविषयी आपण बोलतोय म्हणून गणेशोत्सव आणि पर्यावरण यांचं. नाही अमोल, अगदी मी आता असं आठवत होतो की माझ्या लहानपणी गणेशोत्सवाला काय होत असे, तर गावाकडे मातीचा गणपती कुंभार आणून ठेवत असे, जो की प्लास्टर ऑफ पॅरिसचा नव्हता, त्यातले रंग म्हणजे चुना असे मुख्यतः, आणि काव नावाचा एक पदार्थ असो तोही नैसर्गिक ते असे. त्यामुळे ते पर्यावरणाला हानिकारक ही मूर्तीपासूनच सुरुवात जी आज होते ती तशी होत नव्हती त्या काळात. एक मांगल्याचं प्रतीक आहे, ती बुद्धीची देवता आहे असं आत्ताच सोमण साहेब सुद्धा म्हणाले. बुद्धीची देवता असेल तर साहजिक आहे की त्या 10 दिवसांमध्ये बुद्धीची आराधना व्हायची. मला अगदी आठवत आहे की चांगल्या व्याख्यान मला चांगले वक्ते आणि एक प्रकारे ज्ञानसत्र चालायचं. सजावट किंवा आरास फार मोठी नसायची, अगदी छोटीशी काहीतरी जुजबी आरास असायची, लाइटिंग खूप नव्हती, कर्कश भोंगे नव्हते, पण जे काही होतं ते सुमधुर होतं, ते हवंहवंसं वाटणार होतं. दुसरी गोष्ट अशी की कलांची या दिवसांमध्ये उपासना व्हायची. मला असं आठवतं की गाण्याचे चांगले कार्यक्रम, आता मी त्यावेळेला म्हणजे लहान असेन किंवा कदाचित जन्मलेलं असेन, पुण्यामध्ये आपण ऐकतो की गणपतीचे मेळे व्हायचे आणि अक्षरशः ज्योत्स्नाबाईंसारखे कलाकार सुद्धा, बालगंधर्व सुद्धा या मेळ्यांमधून गायचे. तर जो 10 दिवस बुद्धीचा, कलेचा, उपासनेचा तो काळ होता, तो आता त्याची जागा थोडीशी कर्कश्यतेने घेतली की भिंती उभ्या करायच्या लाऊडस्पीकरच्या आणि कर्कश्यपणे काहीतरी करायचं. मला असं वाटतं की धर्म ही गोष्ट घरातली आहे जास्त करून आणि ती फार रस्त्यावर येतं कामा नाही. टिळकांचा एक उद्देश होता, तो सफलही झाला त्या काळात, पण मला असं वाटतं की आता रस्त्यावरच्या गणपतींचा विचार करण्याची वेळ आली. त्याचं कारण असं की जेव्हा आपण गणेशोत्सव टिळकांनी सुरू केला तेव्हा मग पुण्यामध्ये एवढी वाहनं नव्हती, एवढं गर्दी नव्हती आणि त्यामुळे त्या मिरवणुकाही कदाचित त्यावेळेला सुसह्य होत असतील, पण आता त्या असंही होतात. वातावरण असं असतं की घरी खूप मंगलमय वातावरण असतं, गणपती आलेला असतो, घरात खूप छान छान असतं, पण रस्त्यावर मात्र बाहेर पडावं असं वाटत नाही. पुण्यामध्ये पेठांमध्ये राहणाऱ्या लोकांचे तर हाल अक्षरशः कुत्रा खात नाही अशी परिस्थिती असते की कानठाळ्या बसवणारं म्हणजेच गणेशोत्सव अशी आता आपली ती व्याख्या झाली. आपला समाज बदलत गेला आणि समाजाचं सगळ्याच बाबतीत जे विकृतीकरण थोडंफार होत गेलं त्या विकृतीकरणाचाच हा एक भाग आहे असं मला वाटतं. पण आता झालं असं आहे की याच्याबद्दल काही बोललं की लगेच धार्मिक अस्मिता जाग्या होतात, धर्मावर संकट आलं आमच्या असं वाटतं आणि आम्हाला आमच्यापासून सुधारायचं असं कोणाला वाटत नाही. त्यामुळे धर्मावरचं संकट म्हणून न बघता धर्म अधिक शुद्ध करण्यासाठी, परंपरा आणि प्रथा या अधिक सशक्त, अधिक टिकाऊ आणि अधिक पर्यावरण स्नेही करण्यासाठी म्हणून आता गणेशोत्सवाचा वापर व्हावा असं मला वाटतं. बिलकुल, आपल्याला फोन यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. अकोल्याहून आपल्याला पहिला फोन आलेला आहे, सोनू देशमुख फोन लाईनवर आहेत. सोनू देशमुख, स्वागत या कार्यक्रमामध्ये, विचारा तुमचा प्रश्न, मांडा तुमचं मत. हॅलो सर, बोला. हा, विश्वंभर चौधरी सर आणि सुमन सर, हा माझा प्रश्न दोघांनाही आहे तुम्हाला. हा सर, हा आणि हा सुमन सर दोघांनाही आहे माझा प्रश्न. हा सर, टीव्हीचा आवाज, सोनू देशमुख तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि न थांबता सलग प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा, तुमचा आवाज आम्हाला व्यवस्थित ऐकू येतोय. हा 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 सर, कसं असते आपण एक दिवस आधीच तुमच्या सर्व गोष्टीला मी मान्यता देतोय. हा, पण आपण एक दिवस आधी हे गणपती जे घरी घेऊन येतो हो, हा आणि त्याची आपण घरी स्थापना नाही करत आणि आपण पूजा नाही करत, याचा अर्थ काय मग? आणि तुम्ही नेमकं काय सांगून राहिले मग? ठीक आहे, म्हणजे हा तुमचा धार्मिक अँगलनी प्रश्न आहे, याचं उत्तर आपण घेऊया दाकरू सोमण यांच्याकडून. सोमण साहेब, ही सध्याच्या काळातली, आधुनिक काळातली, धावपळीच्या युगातली सोय आहे म्हणून ह्याच्याकडे बघायला पाहिजे की हे अयोग्य आहे, चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं आदल्या दिवशी गणपती घरी येऊन घेणं? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, दिवसा म्हणजे गणेश चतुर्थीविषयी त्या मूर्ती आणताना गर्दी असते, मूर्ती सुरक्षित घरी यावी ही एक काळजी असते. दुसरी गोष्ट वेळेचं व्यवस्थापन,
त्यामुळे म्हणून आता पहाटे गुरुजी 4-4:30 जे येणार असतील पूजा करायला तर आदल्याच दिवशी मूर्ती आणायला पाहिजे ही सोय पण बघितलेली आहे. लक्षात ठेवा देव हा कोणाचंही वाईटनेस करत नाही, देव हा सौजन्यशीलच असतो किंवा क्षमाशीलच असतो. आदल्या दिवशी आणली मूर्ती तरी चालते, मूर्ती लहान पाहिजे पण त्याची श्रद्धा भक्ती मोठी पाहिजे. भक्ती श्रद्धाईमुळे माणसानं स्वतःला सुधारलं पाहिजे, नाहीतर उपयोग नाही त्या पूजेचा, हे मला सांगायचं आहे. आणखी भाद्रपदात शेतात धान्य तयार झालेलं असतं तेव्हा मातीची मूर्ती म्हणजे पृथ्वीची पूजा असते ती. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूतांची पंचमहाशक्तींची पूजा हेच आपलं खरं म्हणजे सण उत्सवात सांगितलेलं आहे. बिल्कुल. पुढचा फोन आपल्याला सांगली जिल्ह्यातून आलेला इस्लामपूरवरून उत्तम पाटील फोन लाईनवर आहेत. उत्तम पाटील, स्वागत या कार्यक्रमामध्ये, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो. हॅलो. हां उत्तम पाटील, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हॅलो उत्तम पाटील, विचारा तुमचा प्रश्न, तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा. हा विशांबर चौधरी साहेबांना माझा प्रश्न आहे. हो की साहेब, जे आता मूर्तीकार, जे कुंभार समाजात जो मूर्तीकार मूर्ती तयार करतात, हो त्या मूर्ती पूर्ण शॅडोच्या असल्या तर बऱ्यापैकी ते विसर्जन करताना काही प्रॉब्लेम येत नाही. हो पण ज्या आता प्लॅस्टरच्या ज्या मूर्ती तयार केल्या जातात, हो त्या 20-20 फूट उंचीच्या असतात आणि ग्रामीण भागात सर्वाधिक जास्त प्रश्न असा आहे की त्या मूर्ती जो फुल असते त्या फुलावरून खाली हायतशा त्याचं विसर्जन केलं जाते. तिचे बऱ्यापैकी जास्त विटंबना होत्या. एवढ्या मोठ्या मूर्त्या तयार होऊन महाराष्ट्रात बऱ्यापैकी, आता मी बघतोय सांगली जिल्ह्यात असून दे, कोल्हापूर जिल्ह्यात असून दे, त्याचा परिणाम एक वाईट आहे की एवढ्या मूर्त्या तयार करून जर आपण एक 8-9 दिवस तिची पूजा करायची आणि जर त्या विसर्जन करताना कशाही खाली जर ढकलायच्या तर त्याचा उपयोग काय? तर मला एक विसंबर चौधरीने एवढंच सांगायचं आहे की ती सामाजिक कार्य करतात आणि तिने बऱ्यापैकी ह्याच्यावर एक महाराष्ट्राला एक चांगलं मार्गदर्शन करावं अशी माझी अपेक्षा आहे. बिलकुल. डॉक्टर विश्वंभर चौधरी. नाही, तुमचा मुद्दा अगदी खरा आहे. अगदी मला असं आठवतं की 2 किंवा 3 वर्षांपूर्वी पाणी सोडलं जातं आपल्या पुण्यात सुद्धा, खडकवासल्यातून पाणी सोडतात आणि मग विसर्जन होतं. पण पाणी संपल्यानंतर मूर्ती ज्या प्रकारे भग्न अवस्थेत त्या मूर्ती होत्या ते पाहवत नव्हतं. म्हणजे आपल्या धर्माचं किती हे विटंबन असं एक प्रकारे वाटत होतं. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे की गावांमध्ये तर पाण्याचे स्रोत हे कमीच आहेत आणि त्यामुळं अशा मूर्तींचं विसर्जन अवघड आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस हे पाण्यात विद्राव्य आहे पण ते फार कमी वेगाने खरं म्हणजे विरघळतं आणि त्यामुळं प्लास्टर ऑफ पॅरिसचा तो धोका आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस वापरता कामा नये. शाडूच्या गणपती असल्या पाहिजेत, मातीच्या असल्या पाहिजेत. उत्तम गणपती मातीत सुद्धा तयार होतात आणि आता मला खूप आनंद वाटतो सांगायला की आपण निराशेत राहण्याचं काही कारण नाही. बाजारामध्ये उत्तम शाडूच्या मूर्ती येत आहेत. बाजारामध्ये पर्यावरणपूरक रंग, म्हणजे अगदी आजच मी माझ्या घरी स्वतः गणपती आणला आणि तो हळदीमध्ये रंगवलेला पिवळ्या रंगाचा गणपती आहे. गरज नाही की आपल्याला रंग, आपण जे वापरतो त्याच्यामध्ये क्रोमियम असतं. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीला जे आपण रंग वापरतो त्यात क्रोमियम असतं, त्यात अनेक घातक पदार्थ असतात आणि म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसची कमी विद्राव्यता आणि त्यामध्ये हे रासायनिक प्रदूषण असं तो अशी ती भर पडते. याच्यामध्ये जागरूकता यायला पाहिजे, लोकांनी खरं म्हणजे सजग व्हायला पाहिजे. पण हा थोडासा इशू हा एकीकडे प्रथा, परंपरा, धर्म आणि दुसऱ्या बाजूला बाजार असा असतो आणि म्हणून बाजार त्याला एक प्रकारे आपण म्हणू की कंट्रोल करतो. परंतु मला सांगायला आनंद वाटेल की गेल्या 4-5 वर्षात डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या प्रयत्नांनी सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पण बरेच प्रयत्न केले, अनेकांनी जागोजागी प्रयत्न केले आणि त्यामुळे आता मातीचे गणपती, शाडू गणपती घ्यावेत याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. ज्या दिवशी आपण 100% ते गणपती वापरू त्या दिवशी मला असं वाटतं की प्रदूषणाला काही तिथे जागाच राहणार नाही. बिलकुल. पुढचा कोल्हापूरहून फोन आहे, विकास बोलतात आपल्याशी. विकास, स्वागत तुमचं कार्यक्रमामध्ये, विचारा तुमचा प्रश्न. गणपती जे बसवतात ना सर. बोला विकास. गणपती बसवतात ना सर आपलं, म्हणजे एक गणपती, एक गाव एक गणपती सर. हा हा. ते सध्या हे नाही सर, म्हणजे ते हे नाही आज, म्हणजे एक गाव एक गणपती कुठेच येत नाही. बिलकुल. एक गाव एक गणपती विषयीचा तुमचा मुद्दा आहे. हा सर, हा जो आहे ना हा व्हायलाच पाहिजे, कारण की जे आज राजकारण जे काही होते ना सर त्यामध्ये होते सर. एक गाव एक गणपती झाला ना सर्व ठीक होईल, म्हणजे जनतेचा हाल होणार नाही, काय होणार नाही, सर्व गुणा गुण देणं जगते. बिलकुल. सोमण सर काय सांगाल, एक गाव एक गणपती ही एक अत्यंत महत्वाकांक्षी अशी एक संकल्पना होती जिचा अनेक गावांमध्ये अवलंब सुद्धा करण्यात आलेला होता.
मात्र शहरांच्या बाबतीत सुद्धा हा मोठा जटिल प्रश्न बनलेला आहे. शहरांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, एक गाव एक गणपती ही संकल्पना शहरांच्या बाबतीत कशी आपल्याला राबवणं गरजेचं आहे? खरोखर यांनी सांगितलंय ते खरं आहे, एक गाव एक गणपती हे राबवलं जात आहे खेडेगावामधून, ही चांगली गोष्ट आहे. आणि शहरामध्ये काय होतं, विशेषतः राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक गणपती निर्माण होत आहेत, सार्वजनिक गणपती. आणि खरं सांगायचं तर गणपती उत्सवाचं मार्केटिंग होत आहे, हे एक पैसा मिळवण्याचं साधन झालंय असं दिसतं, असं असता कामा नये. हा श्रद्धेचा भावनेचा प्रश्न होता, तो तिथपर्यंतच राहिला पाहिजे. आणि पर्यावरणाचं महत्व हळूहळू समजत आहे, बट इट टेक्स टाईम, याला वेळ लागेल. जनजागृती करायला पाहिजे आणि कायद्यानं हे प्रश्न सुटणार नाहीत. जनजागृती जर झाली तर मला वाटतं विश्वकर्म चौधरीनं सांगितल्याप्रमाणे हे होऊ शकेल की पर्यावरण पोषक म्हणजे इको फ्रेंडली गणपती उत्सव. आता तीन प्रकारचे हे होतात, प्रदूषण होतात. एक जलप्रदूषण, आत्ता सांगितलं मूर्तीमुळे जलप्रदूषण होतं. निर्माल्य, आणि निर्माल्य पाण्यात टाकतात त्यामुळे जलप्रदूषण होतं. निर्माल्यामुळे खरं म्हणजे खत तयार करता येईल. त्यानंतर जलप्रदूषणानंतर वायू प्रदूषण, अक्षरशः या अगरबत्ती ज्या नवीन येतात ना, या केमिकलच्या असतात, या धुरामुळे घशाला आणि डोळ्यांना त्रास होतो. आणि आवाजाचं ध्वनी प्रदूषण, अक्षरशः आरती म्हणतात ओरडून ध्वनिवर्धकावरून त्या ऐकताना क्लेश होतो मनाला. आर्त स्वरात म्हणायची, मंगलमय वातावरण निर्माण व्हायला पाहिजे चांगलं, असं आरती बागे आहे. आणि ध्वनिवर्धकाचा वापर दुरुपयोग केला जातो, कुठलेही नियम पाळले जात नाही. आत्ताच आपण गोकुळाष्टमीला बघितलं, सरकारने नियम, कोर्टाने नियम सांगितले पण ते सुद्धा पाळले गेले नाहीत. सामान्य माणसाला हे वाटतं हे नियम पाळले गेले पाहिजेत, पण लोकप्रतिनिधींची साथ याला मिळाली पाहिजे, तरच मला वाटतं उत्सवाचं मार्केटिंग थांबेल. यासाठी जनजागृतीची नक्कीच जरूर आहे. बिलकुल. पुढचा फोन आलेला अकोल्याहून संतोष खंडेराव आपल्या सोबत आहेत. संतोष जी, स्वागत कार्यक्रमात, विचारा. नमस्कार सर. नमस्ते सर. माझं म्हणणं आहे की जसा गणपती महोत्सव जो असतो हा कसा साजरा करावा, आणि जे आपण पाण्यामध्ये मूर्ती वगैरे टाकतो, हार वगैरे टाकतो, त्यांना नदी वगैरे सुद्धा समजा खराब होऊन जाते किंवा धरण वगैरे खराब होऊन जाते. बिलकुल. तर याच्यासाठी माझं म्हणणं होतं, हा प्रश्न होता माझा. बिलकुल. जे हार तुरे आहेत त्याच्याबरोबर अनेक प्रकारचं निर्माल्य विसर्जनाच्या वेळी गणपतीच्या मूर्तीबरोबर पाण्यात सोडलं जातं, याविषयीचा त्यांचा प्रश्न आहे. याविषयीचं उत्तर आपण घेणार आहोतच. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सध्याच्या मार्केटिंगच्या काळामध्ये जो प्रकार सध्या वाढत चाललेला आहे, आणि नवसाला पावणारा गणपती असं अशीसुद्धा अनेक ठिकाणी जाहिरात केली जाते, तर अशा प्रकारे खरोखरच गणपती नवसाला पावतात का? गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी आज आपण चर्चा करतो आहोत. आपल्यासोबत दाकरू सोमण आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर विश्वंभर चौधरी, संतोष खंडेराव यांचा अकोल्यावरून प्रश्न होता, ज्याप्रकारे निर्माल्य टाकलं जातं, हार तुरे फुलं टाकली जातात, याविषयी त्यांचा प्रश्न होता. आणि याला जोडूनच हेही एकदा आपण महाराष्ट्रासमोर ठेवूया की केवळ प्रदूषणाचा, जलप्रदूषणाचा संबंध हा केवळ, किंवा कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणाचा संबंध हा केवळ विसर्जनाच्या दिवसापुरताच आपण पाहतो किंवा तेवढ्यापुरताच त्याच्यावर विचार करतो, मात्र या पूर्ण 10 दिवसांच्या कालावधीमध्ये कुठे कुठे आणि कशा कशा प्रकारे कळत नकळत आपण प्रदूषण करत असतो? नाही, नक्की त्यांचा जो मुद्दा आहे तो अगदी बरोबर आहे की प्रदूषण होतच आहे, आणि म्हणून काही काही गोष्टी आता बदलायला पाहिजेत हे नक्कीच आहे. आता प्रदूषणाचा मुद्दा असेल तर आता विसर्जन मिरवणुकीचा तर होतोच, परंतु गुलालाचा फार बेसुमार वापर हा 10 दिवसांमध्ये सगळीकडेच होतो, विशेषतः मंडळं सुद्धा करतात. हे खरं आहे की गुलाल हा जास्त मिरवणुकीत वापरला जातो, येताना आणि जाताना दोन्ही मिरवणुकांमध्ये. त्यामुळे गुलालाचा वापर आणि त्यातून डोळ्यांवरती सूज येणं, डोळ्यांचे विकार होणं, आणि त्याहीपेक्षा आपण जर मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी आपण जर पुणे शहरामध्ये किंवा कुठल्याही भारतात, पुण्यातच काय, भारतातल्या कुठल्याही शहरामध्ये, महाराष्ट्रातले जर फेरफटका मारला तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रचंड कचरा जमलेला असतो.
तर गुलालाचा असतो, निर्माल्याचा असतो. निर्माल्याचा जे खरं म्हणजे हे विघटन पूर्वापार आपली प्रथा होती. गावागावात आपली अशा प्रकारची व्यवस्था होत्या की आपण हा कचरा ओला कुठलाच अगदी स्वयंपाकाचा अन्न सुद्धा आपण ते उकिरड्यावर जात होतो आणि आपण त्याची विल्हेवाट त्या पद्धतीने लावत होतो. पण आता आपण तसं करत नाही आणि आपण सगळा काही जो म्हणजे मला आश्चर्य वाटतं की लोक प्लास्टिकच्या बॅगांमधून निर्माल्य भरून आणतात आणि ते नदीत वरून पुलावरून नदीमध्ये टाकतात. त्यामुळे त्या प्लास्टिकच्या बॅगा हे एक प्रदूषण आणि निर्माल्य त्याचं आत कुजणं हे दुसरं प्रदूषण. काही प्रमाणात असं म्हणतात की ते जैविकच मटेरियल आहे त्यामुळे काय झालं, परंतु एकूण असं जो प्रचंड लोड येतोय आणि जो काही एकूण वापर वाढलेला आहे आणि त्या निर्माल्याचं टनानी निर्माल्य आता जमा होतं, त्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो. त्यामुळं निव्वळ काही निर्माल्याचंच नाही तर गुलालाचं प्रदूषण आहे, मुख्यतः ध्वनी प्रदूषण आहे. किती डेसिबलचे हे असतात स्पीकर्स आणि किती वाजतात, माणसाचा जो कान आहे त्याची मर्यादा असते. 70 डेसिबलचा आवाज सुद्धा तो काही वेळच ऐकू शकतो, काही काळापुरताच ऐकू शकतो. तो सतत आदळत राहिला तर माणूस वेडा होईल अक्षरशः. आणि माणसामध्ये मानसिक आजार होतात ध्वनी प्रदूषणानं. पण ते ध्वनी प्रदूषण आता 10 दिवस चालू असतं. मिरवणुकीत त्याचं परमोच्च खरं म्हणजे एक प्रकारे आविष्कार दिसतो, पण ते 10 दिवस लोकांना, शहरातल्या लोकांना त्याचा अत्यंत त्रास होतो. फक्त एक ऍड करतो, मगाशी प्रश्न विचारला होता की एक गाव एक गणपती. पुण्यामध्ये ग्रामीण पुणेचे जेव्हा डॉक्टर माधवराव सानप हे पोलीस अधीक्षक होते, त्यांनी त्यात अतिशय उत्तम काम केलं. आणि मला असं वाटतं की 30 संकल्पना एकच गणपती जर राहिला तर प्रदूषण सुद्धा एकाच तेवढ्यापुरतं होईल. आणि म्हणून एक गाव गणपती किंवा शहरांमध्ये एक वॉर्ड एक गणपती याच्यासाठी आता सगळ्या व्यवस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. बिलकुल. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. लाकरू सोमण गणपती नवसाला पावतो अशा प्रकारची जाहिरात केली जाते किंवा अनेक लोकांची अशी श्रद्धा पण असते, याला समज म्हणायचं गैरसमज म्हणायचं याविषयी तुम्ही सांगाच. पण मूळ प्रश्न असा आहे की गणेशोत्सवाच्या काळात बसणार असेल किंवा वर्षभरात असेल, मुळात गणपती नवसाला पावतो हे खरं आहे का? साधा लोकांनी विचार करायला पाहिजे की एकच गणपती नवसाला कसा पावेल याची जाहिरात करतात. जर नवसाला पावत असेल तर सगळेच घरातला गणपती जो असतो तो पण नवसाला पावायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की गणपती जर नवसाला पावत असता तर भारतातली गरिबी नवस बोलून नष्ट करता आली नसती का? किंवा आतंकवादी मरून जाऊ देत असा नवस बोलून त्यांना ठार मारता नसतं का आलं? लक्षात ठेवा, साधा माणसं विचार करत नाही याचं वाईट वाटतं. सध्या उत्सवाचं मार्केटिंग चाललं आहे, पैसा जास्तीत जास्त त्यातून कसा मिळेल हे बघितलं जात आहे. आणि म्हणून नवसाला पावणारा गणपती ही जाहिरात केली जाते हे योग्य नव्हे, हे आपल्या हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहे. कर्तव्य कर्म करणं, नीतिमान राहणं, चारित्र्य चांगलं ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तर नवसाला पाहणं म्हणजे देववादी आणि दैववादी माणसं झाली ना तर देशाची प्रगती होणार नाही म्हणून मला सांगायचं आहे. पण काय झालं आहे, लोक इतके हे झालेत ना, असुरक्षित वातावरण आहे, प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे आणि कमी श्रमात मोठं यश पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून देववादी दैववादी म्हणतात. आता गव्हर्नमेंटवरती विश्वास नाही, स्वतःवर विश्वास नाही, केवळ देवच वाचवेल तोच नवसाला पावेल ही लोकांची जी श्रद्धा बसते ना ती घातक आहे आणि ती वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधात आहे. म्हणून जनजागृती करायला पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांनी. आणि असं जर केलं तर कदाचित कदाचित मी म्हणतोय वेळ लागेल पण ह्यात सुधारणा होऊ शकेल. बिलकुल, फार महत्त्वाचं विवेचन तुम्ही केलेलं आहे. अनेक लोकांचा गैरसमज याच्यामुळे दूर झालेला असेल, किंवा केवळ नवसाला पावतो याच्यासाठी लोक आपले 2-3 दिवस घालवत असतात, त्यासाठी रांगा लावत असतात. अर्थात अशा रांगा लावण्यावर कोणाचाही आक्षेप नाही, मात्र अशा प्रकारे गणपती नवसाला पावेल हा जो गैरसमज होता तो तुम्ही दूर केला या निमित्तानं हे एक फार बरं झालं. पुढचा फोन आपल्याला आलेला आहे जालन्याहून. मकरंद पुजारी आपल्यासोबत आहेत. मकरंदजी, स्वागत तुमचं या कार्यक्रमात, विचारा तुमचा प्रश्न. धन्यवाद सर माझं स्वागत केल्याबद्दल. मी असं विचारू इच्छितो की आजकाल जी स्पर्धा चालू आहे, जसं साहेबांनी आता म्हटलं जीव घेणी स्पर्धा आहे, त्यात लोकांना वेळ मिळत नाही, तर त्यामुळे काय होतं की लोकांना त्याच्याबद्दल माहिती पण राहत नाही की कसं त्याचं कचऱ्याचा निचरा करायचा. तर दररोजच्या आपल्या ह्याच्यामुळे म्हणजे जे आपण कचरा निघतो त्याच्याबद्दल जी माहिती आहे ती प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय उपक्रम आपल्याला सगळ्यांनाच करता येईल असं त्यांना वाटतं, त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं.
कसा साजरा करावा गणेशोत्सव याविषयी आपण चर्चा करत आहोत. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न आलेला होता, त्याचं उत्तर आपण घेणार आहोतच. मात्र त्याचबरोबर अजून एक फोन सुद्धा आपल्याला आलेला आहे. खामगावरून सागर बोलतात आपल्याशी. सागर, स्वागत या कार्यक्रमात, विचारा तुमचा प्रश्न. सागर, आमचा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो येतोय सर. सागर, टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. बर बर, ठीक आहे. सागर, सागर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. इथून पुढे फोन करणाऱ्या सर्व प्रेक्षकांसाठी सुद्धा पुन्हा एकदा एक सूचना आहे की तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि मग तुम्ही प्रश्न विचारा. तुमचा आवाज थेट माझ्यापर्यंत आणि त्याचबरोबर आपल्या दोन पाहुण्यांपर्यंत पोहोचतो आहे. विश्वंभरजी, प्रश्न असा होता मकरंद पुजारी यांचा की कचऱ्याची विल्हेवाट लावणं किंवा नियोजन करणं या पद्धतीचं प्रबोधन करण्याची गरज आहे. ते कशा पद्धतीनं करायला हवं हा एक मूळ मुद्दा आहेच. मात्र एवढी सजगता आपल्याकडे आता आलेली आहे, माध्यमं आहेत, लोक वैयक्तिक पातळीवर किंवा कुटुंबाच्या पातळीवर गणेशोत्सव साजरा करताना प्रचंड सजग झालेले आपल्याला बघायला सुद्धा मिळतात. गणपतीचं विसर्जन असेल किंवा शाडूची मूर्ती आणणं असेल, या सगळ्या बाबतीत लोक सजग झालेली आहेत. गणेश मंडळांकडे सुद्धा प्रचंड मोठ्या यंत्रणा आहेत. मात्र जी सजगता कौटुंबिक पातळीवर येते ज्या वेगाने, तेवढ्या वेगाने ती सार्वजनिक पातळीवर का येताना दिसत नाही, काय कारण असावं? खरं म्हणजे याचं एक कारण असं की हा एक भारतीय गुणधर्म आहे असं आपण म्हणलं तरी चालतं की भारतामध्ये घरं अत्यंत स्वच्छ नीटनेटकी असतात पण बाहेर अत्यंत अस्वच्छ असतं. त्याउलट अमेरिकेसारख्या देशामध्ये ते लोक रस्त्यावर अत्यंत टापटीप असतात, त्यांची घरं खूप अस्ताव्यस्त असतात पण रस्त्यावर ते सार्वजनिक ठिकाणी ते फार स्वच्छता आणि हे पाळतात. मला असं वाटतं की माझ्या घरापुरता मी स्वच्छ राहील, कचरा रस्त्यावर टाकून देईन, ही जी भारतीय मानसिकता आहे की लोक अगदी सुशिक्षित लोकसुद्धा अगदी कोणी नाही असं बघून पटकन प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्यावर टाकून देतात, तर ही भारतीय मानसिकता आहे असं मला वाटतं. आता तो त्यांचा जो प्रश्न होता, मकरंद ज्या जालना शहरातून येतात, तर मी त्यांना असं सांगेन की जागेचा जिथं प्रश्न नसतो तिथं आपण खड्डे करून कंपोस्टिंग त्याचं करू शकतो, गांडूळ खत तयार करू शकतो, EM सोल्युशनसारखे आजकाल प्रकार मिळतात, एन्झाईम्स मिळतात वेगवेगळे बाजारात आणि ते करू शकतो. आता कंपोस्टिंगच्या प्रोसेसला 21 दिवस लागतात आणि त्यामुळे आता शहरांमध्ये जिथे एवढा वेळ नाही तेवढी जागाही नाही, तिथे आता ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर नावाचे मशीन्स काम करतात आणि त्यामध्ये लवकर कचऱ्याचं त्या विघटन होतं आणि लवकर खत तयार होतं. तर आत्ता त्यामध्ये तंत्रज्ञान म्हणून खतापासून ते अगदी ऊर्जेपर्यंत आपण सगळं काही केलं, परंतु मकरंद जसं म्हणाले त्याप्रमाणे त्याच्या अंमलबजावणी ही मॅक्रो लेव्हलची एक हा वेगळा छोटासा भाग आहे, पण मॅक्रो लेव्हलची जी आहे की पुणे कुठल्याही शहरातलं सगळं निर्माल्य कसं घ्यायचं आणि त्याचं कसं खत करायचं, ते सीझनल असतं, ते एक दोनच दिवस येईल, त्याच्यानंतर त्या मशीनचा काय वापर करायचा याचं नियोजन झालेलं नाही. आणि म्हणून जैविक कचऱ्याच्या नियोजनाशी हा प्रश्न संबंधित आहे. आज त्याची जैविक कचऱ्याच्या ठिकाणीच विल्हेवाट लावली जाते, पण त्याच्या जिथे विल्हेवाट लावली जाते त्या खेड्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. उरुळी देवाचेच आंदोलन आपण पाहिलं, याचा विचार मला असं वाटतं की मी आधी स्वतःचा कचरा स्वतः जिरवीन, शक्य तितका स्वतःचं व्यवस्थापन स्वतः करीन, अगदी माझ्या इमारतीचं व्यवस्थापन मी स्वतः करीन आणि जर शिल्लक राहिला तरच मी त्याचा बाहेर खरं म्हणजे तो पाठवीन, तोही व्यवस्थित सेग्रेगेट करून पाठवीन, जैविक कचरा वेगळा आणि अजैविक वेगळा असं करून पाठवीन. हे मला असं वाटतं की आता नागरिक शास्त्रामध्ये 5वीपासून 4थीपासून याच्यावरती अक्षरशः 2-2 धडे दरवर्षी ठेवले तरी चालतील. त्याच्यासाठी नागरिक शास्त्र 100 मार्काचं केलं तरी चालेल, पण आता ते तिथून शिक्षण सुरू व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बिलकुल. आणि हा जो कचऱ्याच्या नियोजनाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर सोमण सर माणसांच्या व्यवस्थापनाचा सुद्धा फार महत्वाचा प्रश्न आहे. जितक्या अलोट गर्दी गणेशोत्सवासाठी बाहेर पडत असते तिथे महिलांची स्वच्छतागृहांचा प्रश्न असेल किंवा प्रचंड गर्दी होते, चेंगराचेंगरी होते, महिला व्हॉलेंटियर्स नसतात, या सगळ्या व्यवस्थापनाकडे सुद्धा आपण कसं पाहायला हवं? प्रथम मी मगाच सांगतो, प्रशिक्षण याच्याविषयी जागरूकता समाजात केली तर 2 उदाहरणं देतो. एक, दिवाळीच्या फटाक्यांमुळं आवाजाच्या प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण, हे लहान मुलांच्या शाळेमध्ये जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा आपल्याला माहिती असेल गेले 2 दिवाळीमध्ये फटाके कमी वाजले गेले आणि सुधारणा झाली होते अजून. त्यानंतर दुसरं, ज्यावेळी अवर्षण होतं, पाण्याची टंचाई होती, त्यावेळी आपण सांगितलं होतं, समाज प्रबोधन केलं होतं की सुकी होळी खेळा, त्यामध्ये पाणी वापरू नका. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, समाजानं त्या वर्षी सुकी होळी साजरी केली. अर्थात तुरळक काही घटना घडल्या असतील पण बहुतेक करून ही सुकी होळी केली. म्हणजे समाजाचं प्रबोधन नीट झालं तर होऊ शकतं निश्चित.
इट टेक्स टाइम. मगच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. आता विचार करा, अशा उत्सवामध्ये मोठा समाज एकत्र येतो किंवा आणला जातो आजकालच्या मार्केटिंगच्या भाषेत सांगितलं तर, पण त्याची व्यवस्था केली जात नाही. आपल्याला बघा, आता हजारो लोक तिथे येतात, लाईनीत राहतात उभे, ओके, पण त्यांच्या स्वच्छताग्रहाची सोय केली जात नाही, त्यानंतर पिण्याचे पाणी सोय केलं जात नाही. एवढंच नाही तर स्वयंसेवकामध्ये स्त्रियांशी वागण्यासाठी स्त्री स्वयंसेविका पाहिजेत आणि पुरुषांची पुरुष पाहिजेत. काही गणेशोत्सव मंडळात आपण बघितलं, पुरुष स्वयंसेवक महिलांच्या अंगावर हाक उगारत होते, ढकलत होते, हे योग्य नव्हे. म्हणजे आपण इकडे मंदिरामध्ये देवीची पूजा करतो आणि प्रत्यक्षात देवासमोर देवीला, जिवंत देवीला आपण ढकलून देतो, हे योग्य नव्हे. म्हणून महिला स्वयंसेवक तयार करायला पाहिजेत आणि पुरुष स्वयंसेवक, व्यवस्था उत्तम ठेवली पाहिजे. कारण बरेच लोक येत असतात, अर्थात ह्या सोयी जर पुरवल्या तर मला वाटतं काही प्रकार जर झाले होते मध्यंतरी मंदिरामध्ये चेंगराचिंगरीत माणसं मरण पावली होती. मला वाटतं नाशिक त्र्यंबकेश्वरला सिंहस्थामध्ये एका साधूनं पैसे फेकले आणि ते गोळा करण्यासाठी लोक गेले, त्यात चेंगराचिंगरी झाली. काही मंदिरामध्ये पण देवीच्या चेंगराचिंगरी झालेली, हे टाळलं पाहिजे आणि याची जबाबदारी जे मंडळ असतं त्यांनी घ्यायला पाहिजे. विशेषतः या उत्सवाची तयारी अगोदरपासून करायला पाहिजे आणि त्यासाठी स्वयंसेवक, गणसेवक म्हणा, गणसेविका म्हणा, पण त्यांनी काम करायला पाहिजे आणि करून घेतलं पाहिजे, त्यांच्यावर नीट लक्ष ठेवलं पाहिजे. मला एक G24 कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही प्रबोधन करताय, तुम्ही या पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करताय, ही चांगली गोष्ट आहे. सर्व मीडियानी, सर्व वर्तमानपत्रांनी आणि संस्थांनी जर प्रयत्न केला तर हाच गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने आपण साजरा करू शकू. आजकाल परदेशी लोक येत आहेत गणेशोत्सव बघायला, तेव्हा त्यांना पण वाटलं पाहिजे की भारत असा एक देश आहे, मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे होतात पण प्रदूषण मुक्त उत्सव होतात, हेच आपला खरा उद्देश आहे. कसा करावा गणेशोत्सव याविषयी आपण चर्चा करत आहोत. आपल्याला पुण्याहून फोन आलेला आहे, मारुती फाळके आपल्या सोबत आहेत. मारुती फाळके स्वागत तुमचं, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो मारुती फाळके, आमचा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो हो बोला. विश्वंभर चौधरी व माजी डॉक्टर दाभोळकर. हो येतोय. विश्वंभर चौधरी व डॉक्टर दाभोळकर यांचे विचार पटतात. त्यानंतर धार्मिक सण हे मंदिर, मस्जिद इत्यादी पवित्र ठिकाणी, बंदिस्त ठिकाणी साजरे करावे. बिलकुल, असं तुमचं मत आहे. पुण्याहून आलेलं हे मत आहे, त्यामुळे विश्वंभर चौधरींना याचं गांभीर्य निश्चित कळालं असेल. याच्याविषयी आपण पुढे चर्चा करत राहूया. पुढचाही पुण्याहूनच फोन आहे, महादेव बुजरे आपल्या सोबत आहेत. महादेव बुजरे स्वागत तुमचं, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो बोला महादेव बुजरे, बोला. हा मी महादेव बुजरे बोलतोय पुण्याहून. हो मिरवणुकीच्या वेळेस जे आपलं सरकारनं ते केलेलं आहे 70 decibel साऊंड, तर त्याच्यामुळं आणि आणखीन फटाक्या म्हणा किंवा गुलाल वगैरे जे उधळण होते त्याच्यामुळं आपल्याला आणि इतरांनाही त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे. आणि जे हार म्हणा किंवा बाकीचे जे हे प्लास्टिकचे पिशवी वगैरे जे असतात ती लोक कशी रस्त्यामध्ये किंवा इकडे तिकडे टाकतात, तर याच्यामुळे आपल्यालाच त्याचा त्रास होऊ शकतो. बिलकुल निश्चितपणे. आणि महादेवजी याच विषयी मागच्या भागात विश्वंभर चौधरींनी सुद्धा याचा तपशील आणि खुलासा केलेला होता की काय नेमकी परिस्थिती निर्माण होते. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. दाकरू सोमण सर, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे. आपल्याकडे साधारण असं एक निरीक्षण आहे की एखादी शास्त्रीय गोष्ट मान्य करण्यासाठी सुद्धा त्याला जर एखादं धार्मिक पाठबळ असेल किंवा आपण ज्याला म्हणूया धार्मिक NOC असेल तर अधिक सहजतेनं त्या गोष्टी पार पडताना आपल्याला बघायला मिळतात. त्याचप्रमाणे म्हणजे लोकांना आता नदीमध्ये किंवा तळ्यामध्ये गणेश विसर्जन न करता एखाद्या हौदामध्ये गणेश विसर्जन करणं जास्त योग्य आहे हे पटतं, पण तरीसुद्धा अनेकांचा असा समज असतो की वाहत्या पाण्यात गणेशोत्सव गणेश विसर्जन करायला पाहिजे, धर्माने असं सांगितलेलं आहे, शास्त्रात असं सांगितलेलं आहे. तर याविषयी खुलासा करा की विसर्जनाबाबतीत नेमकं काय तथ्य आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्वी गणपती कमी होते आणले जात असत, त्या काळ ठीक होता, हे कालबाह्य झालंय.
आपण ह्या सगळ्या जुन्या गोष्टीमध्ये रूपांतर बदल करायला पाहिजे कालानुरूप, आणि त्या दृष्टीनं कृत्रिम हौद हे पूर्वी नव्हते, कृत्रिम तलाव पूर्वी नव्हते, आता मुद्दाम बांधले जात आहेत, त्याची आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. तसंच हौदामध्ये गणेश मूर्तीचं विसर्जन करायला पाहिजे, हे जनजागृती करायला पाहिजे. मूळ मुद्दा काय आहे की इंडिव्हिज्युअली एकटा माणूस चांगला वागतो, तो कृत्रिम तलावाचा वापर करतो, पण जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव येतो तिथे मोठी मूर्ती असते, ती काय कृत्रिम तलावामध्ये विसर्जित होऊ शकत नाही. म्हणून मूलतः तिथे आपण प्रबोधन करायला पाहिजे, सार्वजनिक गणेश मूर्ती अशी ठेवा की जिचं विसर्जन करायचं नाही, ती फक्त प्रदर्शनात मांडायची, आणि पूजनासाठी मूर्ती 18 इंच उंच छोटी मूर्ती, आणि ती मातीची पाहिजे. प्रदर्शनाची मूर्ती गणेश मूर्ती असता कामाने देखाव्याचं असलं पाहिजे, आणि छोटी पूजेची मूर्ती ही शाडूची पाहिजे. असं जर काही प्रबोधन करता आलं तर मला वाटतं योग्य ठरेल. एक मला सांगायचं आहे की नक्कीच गणपती उत्सवामध्ये सुधारणा होते आहे. इवन आपण विसर्जनाची मिरवणूक पाहिली तर पूर्वी रोंबा सोंबा नाच व्हायचा, दारू पिऊन माणसं यायची, ते आता बंद झालेलं आहे. आता परदेशी लोक सुद्धा विसर्जनाची मिरवणूक पाहायला येतात. बिलकुल, म्हणजे अनेक अनेक स्तरावर सुधारणा होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे, शेवटी मी डॉक्टर विश्वंभर चौधरींकडे जातो. विश्वंभर, जे गणेशोत्सव हा केवळ साजरा करण्याचा उत्सव आहे की साजरा होणाऱ्या उत्सवाबरोबर व्यक्ती व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून आपली दरवर्षी सातत्यानं काहीतरी एनरिचमेंट होत जाणं गरजेचं आहे, तशी ती होतीये सध्याच्या व्यवस्थेमध्ये सध्याच्या उत्सवामध्ये असं आपल्याला वाटतंय का? आणि नसेल होत तर काय करायला पाहिजे? अगदी थोडं मला वाटत नाही की आज ती होतीये, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी तरी ती आज होतीये असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की बौद्धिक कार्यक्रमांची जागा कुठेतरी बेभत्स कार्यक्रमांनी घेतली आहे, चित्रपटांच्या गाण्यांनी घेतली आहे, पॉप्युलर ज्याला आजच्या काळात वेगवेगळ्या खरं म्हणजे एक प्रकारे काय आयटम सॉन्ग किंवा काय म्हणलं जातं त्यांनी घेतलेली आहे. ते काही मांगल्याचं प्रतीक नाही, ती अगदी आपल्या कलांपासून आपल्या संस्कारांपासून मांगल्याचं प्रतीक. आणि मला असं म्हणायचं आहे की कुठलाही सण कुठल्याही धर्माचा कुठल्याही देशात हा जर दुसऱ्यांना त्रासदायक होत असेल तर तो सण ठरत नाही, ती संस्कृती ठरत नाही, तर ती विकृती ठरते. आणि म्हणून इतरांना त्रास किती द्यायचा की एकाच्या घराशेजारी लाऊडस्पीकर लावायचा, त्यांना ते कदाचित आवडत नसेल तर त्यांना त्रास द्यायचा का? विद्यार्थी असतील किंवा इतर कोणी असतील. आणि आता जसा विषय निघाला की विसर्जनाची मिरवणूक तर किती तास चालवावी याला काही धरबंदच राहिलेला नाही. त्या वेळेला मर्यादा यायला पाहिजे, गणपतीच्या मूर्तींच्या साईजमध्ये सुद्धा मर्यादा यायला पाहिजे, कारण आपण सगळ्या प्रकारचं प्रदूषण करतो. विशेषतः मिरवणूक ही हवेचं प्रदूषण करते गुलालामुळे, पाण्याचं प्रदूषण करते विसर्जनामुळे, आणि एका अर्थाने कचरा पण तयार करते, त्यामुळे आपल्याला आणि ध्वनी प्रदूषण तर होत असतं. तेव्हा त्या दृष्टीने विचार करून आपल्याला हा उत्सव हा मंगलमय सगळ्यांना सुखकर व्हावा असा, सुखकर्ता दुखहर्ता म्हणतो आपण, सगळ्यांना सुखकारक व्हावा असा उत्सव करण्याकडे आपला कल पाहिजे असं मला वाटतं. आणि फक्त प्रबोधन जर उपयोगी पडत नसेल तर ते कायदा करून सुद्धा केलं पाहिजे असं मला अगदी स्पष्टपणे वाटतं. बिलकुल, जी विकृतीची बांडगुळे या संपूर्ण उत्सवाला लागलेली आहेत ती काढून टाकणं हे आपण आता इथून पुढे ध्येय बनवायला पाहिजे, तरच आपली संस्कृती प्युअर स्वरूपात पुन्हा एकदा आपल्याला साजरी करता येईल आणि गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने सुखकर्ता आणि दुःखहर्ता झालेला असेल. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल दाकरू सोमण आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी तुमचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर फोन करून या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या सर्व प्रेक्षकांचंही धन्यवाद. रोकठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा Zee24 तास, रहा एक पाऊल. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.